अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। माननीय राजसाहेबांच्या आदेशाप्रमाणे ज्याला आम्ही वाहतूक सेनेच्या माध्यमातून ज्याला कारभार करू पाहत आहोत, त्यावेळेला अजून एक गोष्ट लक्षात आली की महाराष्ट्रातल्या प्रत्येक रस्त्यावरती त्या सार्वजनिक मालमत्तेचं कशा पद्धतीने नुकसान होईल याचं चांगलं परिपूर्ण कार्यक्रम परिवहन खातं आणि अनेक अशी तत्सम डिपार्टमेंट महाराष्ट्र शासनाच्या यांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे प्रयत्न चालू आहेत। आज आपण मुंबईतला असेल, नवी मुंबईतला असेल, इतर ठिकाणी जर आपण जर रस्त्यावरती पाहिली तर जी काही अपघात होत आहेत त्याच्यातलं वेगाचं तर कारण आहेच, परंतु त्या वेगाबरोबर अतिक्षमतेपेक्षा जड असलेलं वाहन वेळीच त्याला कंट्रोल करता येऊ शकत नाही, म्हणूनच अनेक अपघात आपण झालेले सुद्धा पाहिलेले आहेत। परंतु त्याकडे दुर्लक्ष देऊन बनवलेला रोड, बनवलेला रस्ता दिलेल्या अवधीपेक्षा कसा खराब करता येईल आणि परत त्या नवीन रस्ता करण्यासाठी कसे टेंडर काढून पैसे खाल्ले जातील याचं एक नियोजनबद्ध कार्यक्रम त्या महाराष्ट्र सरकारचं सुरू आहे। म्हणजे आज 10 टायरच्या गाडीवरती 15 टनाच्या वर माल वाहून घेऊन जाऊ नये असा आदेश आणि असा कायदा असताना आज जर आपण सर्रास ठिकाणी जर बघाल तर क्षमतेपेक्षा 10-10, 20-20 टन अधिक माल ज्याला ते वाहन रस्त्यावरून घेऊन जातं त्याला त्या गाडीच्या त्या टायरच्या हवेच्या त्या आकाराच्या क्षमतेपेक्षा जी काही परिणाम होतात त्याचे परिणाम आपल्या त्या रस्त्यावरती होतात आणि त्याचमुळे रस्त्यांची दुर्दशासुद्धा एवढी वर्ष आपण पाहिलेली। आता ह्यामागे सगळं आर्थिक धोरण आहे संपूर्णपणे, म्हणजे ज्याला आपण बोलू की पुऱ्या देशाला असेल किंवा मी महाराष्ट्राचं बोलेल की परिवहन खात्याचं एक अजस्त रूप पैशाच्या माध्यमातून अनाहूतपणे चाललेलं समोर तुमच्या डोळ्यात एकच होता। आज आपण नवी मुंबईच्या हायवेवरती जर उभा राहिलात, कुठे ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट चालू आहे तिथे जर पाहिलात, बाजार असेल तुमच्याकडचा, तर असं कुठचंही वाहन नाही की ते ओव्हरलोड नाही, परंतु त्या वाहनांच्या पाठीमागची जर पार्श्वभूमी जर आपण बघायला गेली तर घेतलेल्या वाहनाच्या मालकाला त्या वाहनाचा चरितार्थ आणि स्वतःचा चरितार्थ जर चालवायचा असेल तर समोरच्यांनी त्याच्याकडे कुठचा पर्यायच ठेवलेला नाही। म्हणजे आज झालेली डिझेलची वाढ, आज एखाद्या गाडीतून झालेला प्रवास, तिकडचं अंतर आणि त्या ठिकाणी उतरायचा माल आणि घ्यायचा माल ह्याच्यातला ताळमेळ जर बघितला तर त्याला आयुष्यामध्ये गाडी घेता येऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण केली असल्यामुळेच हे जे गाडी मालक आहेत आणि विशेषतः या गाडी वाहनच्या क्षेत्रामध्ये ज्याला आपण म्हणू काही मारवाडी वृत्तीसुद्धा निर्माण झालेली, ज्या ज्या लोकांनी स्वतःकडच्या असणाऱ्या काळ्या पैशाला कुठेतरी सफेद मार्गावरती आणण्यासाठी 100-100, 150-150 गाड्या ज्यांची मालकीची आहेत त्यांनी ह्या छोट्या 2-4 गाडीवाल्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा संकल्प घेतलेला, त्यामुळेच जबरदस्ती त्यांना ओव्हरलोड घेऊन जाण्याशिवाय पर्याय नाही। हे जरी असलं तरी ते आपलं नुकसान करतायत, महाराष्ट्राचं नुकसान करतायत हे दाखवण्यासाठी म्हणूनच परिवहन खात्याकडे काही कायदे आहेत। आम्ही मुंबईतले RTO कार्यालय असतील, माननीय आयुक्त चेन्नई साहेब असतील, तुमच्या वाशीचा
आरटीओचं कार्यालय असेल, पनवेलचं आरटीओचं कार्यालय असेल, ह्या सगळ्यांकडे आम्ही विनंती केली की नाही तुमच्या माध्यमातून हे नुकसान होते, तुम्हाला थांबवायला हवं. परंतु दुर्दैवाने त्यांच्या ह्या कारवाई मागचं जे काही आर्थिक गणित करोडो रुपयाचं गुंतलेलं आहे त्यांना ते कुठेही टाळू शकत नाही. म्हणजे आज एखाद्या ओव्हरलोडच्या गाडीच्या ड्रायव्हरला किंवा क्लिनरला जर विचारलं तर तो सरळ सांगेल की आम्ही हप्ते देतो. बरं, हप्त्याची किंमत सुद्धा मी तुम्हाला सांगत, म्हणजे आपल्या पाच नवी मुंबईतून जाणाऱ्या गाड्या मुंबईमध्ये जर यायच्या असतील तर एका मोठ्या गाडीला 17,500 रुपयाचा महिन्याचा हप्ता द्यावा लागतो. 17,500 रुपये या परिवहन खात्याने काही एजंट सुद्धा नेमलेले, त्या एजंटकडे 10 तारखेपर्यंत जर या गाडीचे पैसे मिळाले तर ती यादी सगळ्या आरटीओतल्या ज्या भरारी पथक आहेत त्यांच्याकडे ती दिली जाते. आणि मग त्या यादीमध्ये ज्याचा नंबर नसेल त्या गाडीवरती पकडण्याची कारवाई होते. मी पनवेलच्या जेएनपीटी परिसरामध्ये मी तुम्हाला खास करून सांगेन की तिथे तुम्हाला एकही वाहन असं भेटणार नाही, तिथे अवजड नाही आणि ओव्हरलोड नाही. पण पनवेलच्या अधिकाऱ्यांकडनं तिथल्या वाहनधारकांबरोबर जी सेटलमेंट असते त्या पद्धतीने तिथल्या लोकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून ह्या मार्गावरती तुम्ही आज गाड्या आणू नका, आम्ही त्या ठिकाणी चेकिंग करणार आहोत अशी सूचना दिली जाते. त्यामुळे हा जो काही भ्रष्टाचार सुरू आहे या क्षेत्रातला त्या संदर्भात आम्ही अनेक 2-2, 3-3 गाड्यांच्या मालकांच्या आमच्या बैठका झाल्या, चर्चा झाल्या आणि त्यांचं पण म्हणणं तेच आहे की आम्हाला आवड नाही आहे, कारण आमच्या गाडीचं पण आयुष्य ह्या ओव्हरलोडमुळे संपतं लवकर. पण आम्हाला उत्पन्न देणारी जी माणसं आहेत ती ह्या 100-150 गाड्यांच्या मालकांबरोबर त्यांच्या 100 गाड्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून ज्या पद्धतीने निगोशिएशन करतात, ज्या ठिकाणी आम्हाला अडवलं जाते, ते जर अडवणं बंद झालं तर आम्ही नक्कीच ओव्हरलोडला प्रतिसाद देणार नाही. परंतु याच्यामधलं मी तुम्हाला अजून एक गणित सांगतो की बरोबर काही कार्ड दिले जातात गाडीवाल्यांना पैसे दिल्यानंतर किंवा काही एका प्रकारचे स्टिकर लावले जातात, ती जर गाडी कोणी अडवली आणि ते कार्ड दाखवलं की ती गाडी सुसाट निघून जाते. हे परिवहन क्षेत्रामधलं खूप मोठा भ्रष्टाचार आम्ही मध्यंतरी माननीय बाळा नांदगावकर आमचे नेते त्यांच्या माध्यमातून चेन्नईसाहेबांकडे गेलो होतो. चेन्नईसाहेबांनी पण कबूल केलं नाही, ओव्हरलोड चालते आता मला ते प्रतिबंध करायचं आहे. म्हणून त्यांनी मुंबईमध्ये असणारे RMC यांच्यावरती त्यांनी कारवाई करण्याचं निश्चित केलं होतं. आणि त्यांनी RMC जी गाड्या गेल्या असतील रेती खडी वाहून त्यांची ते यादी मागवणार होते आणि त्यांनी त्यांच्यावरती कारवाई करण्याचं आश्वासन शब्द आम्हाला दिला होता. आणि त्या गोष्टीला जवळजवळ 4-5 महिने होऊन गेले. पण त्या मधल्या काळामध्ये आम्ही दिलेल्या कारवाईनुसार त्यांनी 1 आठवड्याचा कमी गाड्यांचा कालावधीसाठी ॲक्शन घेतली, 7 दिवसासाठी मोबाईल. त्यामध्ये त्या 7 दिवसामध्ये माझा मोबाईल दिला, 7 दिवसामध्ये त्यांनी अनेक गाड्या तपासल्या आणि जरा आपण बोलतो चिचुकी आणि चलेबिने ना त्या पद्धतीने गाड्यांवरती कारवाई झाली. कारवाई तर काय, तर जो माल ओव्हरलोड आहे त्याच्यावरती पेनल्टी लावायची. चेन्नईसाहेबांकडे आमची मागणी मुळात वेगळी होती. त्यांचा अहवाल आलेला आहे चेन्नईसाहेबांचा, त्याच्यामध्ये त्यांनी दिनांक 14-18 तारखेपर्यंत विविध ठिकाणी अहमदाबाद रोड, मानखुर जकात नाका, आनंदनगर टोल नाका आणि कल्याण क्रॉस रोड ह्या ठिकाणी एकूण 3,440 गाड्या तपासल्या
आणि त्यांना फक्त ओव्हरलोड वाहन सापडले 172. तुम्ही आणि मी आज सुजाण नागरिक आहोत. रस्त्याने जाताना आपण नेहमी बघत असतो की जी गाडी दिसेल तीच ओव्हरलोड असते. म्हणजे हे कशा पद्धतीचं कारवाई केल्याचं भासवलं जाते हे चित्र मी तुमच्यासमोर आणण्याचं कारण असं की जर कदाचित केंद्र सरकारने 5 जुलै 2019 एक नवीन कायदा पारित केलेला आहे त्या ओव्हरलोड रस्त्यावरती येऊ नये म्हणून. ओव्हरलोड गाडी पकडली गेली तर त्या गाडीचा जो ड्रायव्हर असेल त्याचं 6 महिन्याचं लायसन त्याचं बंद केलं जातं गाडी चालवण्याचं. आणि त्या गाडीचा जो मालक असेल त्या गाडीच्या मालकावरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याचबरोबर त्या गाडीमध्ये ज्या ठिकाणाहून माल भरला गेला आणि ज्या ठिकाणी माल उतरवला जाणार त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. हा नवीन कायदा 5 जुलै 2019 मंजूर झाला असताना सुद्धा चेन्नई साहेबांना माझी विनंती आहे की आपण ज्या काही गाड्या पकडल्या त्याच्यावरती आपण गुन्हा दाखल अजूनपर्यंत केला आहे की नाही. कायदा तुमचा आहे, दंड भरायला पाहिजे हा सुद्धा कायदा आहे. मग ज्यांनी माल घेतला ज्यांच्याकडे माल माला ज्यांच्याकडनं आला आपण त्यांच्यावरती पण कारवाई केली की नाही. हा चेन्नई साहेबांना आयुक्त म्हणून एक महाराष्ट्र म्हणून वाहतूक सेनेच्या माध्यमातून माझा सगळ्यात मोठा प्रश्न. आणि ती जर कारवाई केली नसेल तर आयुक्तांवरती खऱ्या अर्थाने सरकारने कारवाई करायला पाहिजे की जो आदेश त्यांना दिलेला आहे केंद्र सरकारने त्या केंद्र सरकारच्या आदेशाला धुडकावून त्यांनी ओव्हरलोड वाहतूक रात्रंदिवस चालू राहण्यासाठी ह्या फक्त कारवाईवरती भागवलेल्या आहे. हे प्रसिद्धीपत्रक तुमच्या वर्तमानपत्राच्या किंवा ह्याच्यामध्ये आलं असेल त्यांनी पाठवलेलं. त्यामुळे माझी विनंती आहे की ह्या ठिकाणी ज्या पद्धतीने ओव्हरलोड सुरू आहे त्या ओव्हरलोडच्या संदर्भात वाहतूक सेनेच्या माध्यमातून अनेक माहिती संकलन केली जाते केलेली आहे. सातत्याने माननीय राजसाहेबांबरोबर आमची चर्चा सुरू आहे. आज इकडनं जी सुरुवात करतो आहोत ती ह्यासाठी की नवी मुंबईचा मार्ग असा आहे की एका महानगराला सापडलं मिळालेला आहे आणि त्या मार्गावरूनच जे काही अनेक उद्योगधंद्यांना माल जातो किंवा माल येतो त्या ठिकाणीच आम्हाला त्यांना दाखवायचं की ह्या ठिकाणी जर आपण थांबले नाहीत तर भविष्यात परिवहन खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांवरती आम्ही उच्च न्यायालयामध्ये पुराव्यानिशी आम्ही जनहित याचिका दाखल करणार आहोत. पुराव्यानिशी जे काही गेले 2 महिने वाहतूक सेनेच्या माध्यमातून रस्त्यांवरती कारवाई सुरू आहे. ज्या काही कारवाई आम्ही मागणी केलेली आहे यासाठी जर आयुक्तांनी जर कारवाई केली नाही आता नवीन सरकार आलं आहे. सन्माननीय परिवहन मंत्री अनिल परब साहेब आहेत. कायद्याचं त्यांना चांगलं ज्ञान आहे. वकील आहे. त्यामुळे कायदा कसा पाळावा परिवहन क्षेत्राने मला वाटतं मंत्री महोदयांसारखं कोणाला माहिती नसेल. त्यामुळे त्यांनी यावरती निश्चित कारवाई करावी. एक साधारण 1 महिन्याच्या आत जरी थांबलं नाही तर मात्र मुंबईमध्ये पुन्हा पत्रकार परिषद घेऊन साठवलेले पुरावे पुराव्यानिशी पत्रकारांच्या समोर ठेवू आणि ते जनहित याचिकेसाठी आम्ही दाखल करणार आहोत. हे झालं ओव्हरलोडचं. नवी मुंबईमध्ये कधीतरी आपण हायवेने जाताना किंवा त्या सायनवरनं येताना ज्या गाड्यांमध्ये प्रवासी वाहतूक झाली पाहिजे त्या गाड्यांमध्ये नक्की प्रवासी बसतात की त्या प्रवाशांच्या वजनाच्या क्षमतेपेक्षा जास्त
माल वाहतूक होते हे आपण सगळेजण डोळ्या देखत बघतो, पण परिवहन खात्याला ते दिसत नाही। अनेक बसेसचे अपघात या मुंबई पुणे हायवेवरती किंवा बेंगलोरच्या हायवेवरती त्या गाडीमध्ये भरलेल्या अधिक सामानाच्या वजनामुळे झालेला आहे, हे निदर्शन झालेलं आहे, हे निदर्शन झालेलं आहे। आम्ही त्या सर्व ब्रश असोसिएशनना पत्र लिहिली, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं ठरलेलं कारण आहे डिझेलचं भाडं वाढलं, सीझन वाईज आम्हाला माणसं उपलब्ध होतात, सीझनामध्ये आम्हाला धंदा होत नाही। परंतु ज्या वेळेला तुम्ही ही गोष्ट करत आहात त्याला कुठेतरी स्वतः कायदा तोडत आहात, हे निदर्शन आणण्यासाठी म्हणूनच मध्यंतरी नवी मुंबईच्या आमच्या नितीन कानविलकर उपाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली वाहतूक सेनेने आपल्या मुंबई पुणे रोडवरती आपल्यापर्यंत थेट बातमी पोचवलेली आहे। हे नुसतं परिवहन खात्याशी निगडीत येत नाही, आज नवी मुंबई ट्रॅफिक असेल, मुंबई पोलीस ट्रॅफिक असेल, ह्या क्षेत्राशी सुद्धा ते निगडीत येत। म्हणजे मध्यंतरी पुण्यामध्ये साहेबांची जी पत्रकार परिषद झाली त्या नवीन येणाऱ्या कायद्यावरती, त्याला साहेबांनी एक चांगल्या पद्धतीने दोन शब्दामध्ये सांगितलेलं आहे की पोलिसांना मार्ग मोकळा करा, सगळं काही बंद होईल, परंतु वरच्या अधिकाऱ्याला मला काहीतरी द्यावं लागणार आहे, त्यासाठी माझी रोटी रोजी मला चालू ठेवावी लागेल। म्हणून ही काय जी चैन निर्माण झालेली आहे भ्रष्टाचाराची, याच्यासाठी आयुक्त जोपर्यंत निलंबित होणार नाही, वरचे अधिकारी निलंबित होणार नाही, तोपर्यंत हा राजरोस व्यवसाय चालू राहील। म्हणूनच किमान नवी मुंबई म्हणून प्रवेशद्वार, मुंबईच्या प्रवेशद्वारावरती कुठेतरी धोक्याची घंटा वाहतूक सेनेच्या माध्यमातून या ओव्हरलोड वाहनांना देण्यासाठी म्हणून हा चाबूक मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे। माझी आपणास विनंती आहे की एक सामाजिक कामसुद्धा राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक दृष्टीने हा जो उपक्रम आम्ही सुरू करायचा प्रयत्न करत आहोत, आपण सुद्धा आमच्या पाठीमागे तेवढ्याच आशीर्वादाने तेवढ्याच ताकदीने उभं राहावं, ह्यासाठीच आजची आम्ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेतली। सामान्य माणूस म्हणून ह्या महाराष्ट्रातल्या देशातल्या नागरिकाला आलेल्या उत्पन्नामध्ये ह्या सगळ्या सार्वजनिक उपक्रमातून मिळणाऱ्या सोयीसुविधा या योग्य मिळायला पाहिजेत, हा सुद्धा ह्यामागचा एक भाग आहे। म्हणून आज ही पत्रकार परिषद आयोजित केली। 9 तारखेच्या या मोर्चामध्ये नवी मुंबईतील अनेक ट्रक चालक, ट्रक मालक, रिक्षा ड्रायव्हर, टॅक्सी ड्रायव्हर हे समाविष्ट होणार आहे। प्रत्येकाने कळवलेलं आहे, कारण त्यांच्या वेदना, त्यांचं दुःख मांडण्यासाठी म्हणूनच हा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे।